पद्मश्री सुभाष पाडेकर यांनी 24 एप्रिल रोजी मुरबाड येथील शिबिरात सकाळच्या सत्रात उपस्थितांना झिरो बजेट नैसर्गिक शेतीतील निविष्टांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी जीवामृत वापरण्याचे प्रमाण फळबागांसाठी किती असावे, दरवर्षी त्यात कसे बदल करावे, त्याचबरोबर किती कालावधीपर्यंत जीवामृताचा वापर करावा याचे सविस्तर विश्लेषण केले. एकरी 200 लिटर जीवामृत पहिल्या वर्षी कमीत कमी दोनदा एका महिन्यातून, जास्तीत जास्त चारदा. कारण मायग्रेशन पिरियड असतो, जमिनीची सुपीकता वाढवायची असते, झीज भरून काढायची असते, त्याच्यामुळे पहिल्या वर्षी जास्त दिलं पाहिजे, कमीत कमी दोनदा किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा 200 लिटर जीवामृत फळझाडांना, आणि तिसऱ्या वर्षी पासून महिन्यातून एकदा दिलं तरी चालेल. कारण बराचसा कार्बन आपण जमा केलेला असतो जमिनीमध्ये, त्यापेक्षा जास्त देणं केव्हाही चांगलं. आणि 6 वर्षानंतर जीवामृत बंद केलं तरी चालेल. जीवामृताचा सर्वात उत्तम परिणाम ज्या काळामध्ये दिवसाचं तापमान 24 ते 32 अंश असतं, हवेतील आर्द्रता 75 ते 90% असते, दिवसाच्या सूर्यप्रकाशाची तीव्रता इंटेन्सिटी ऑफ द डे लाईट 5000 ते 7000 फूट कॅन्डल असते, अशा काळामध्ये जीवामृताचा सर्वोत्तम परिणाम दिसून येतो. आणि हा काळ सूर्याचा दक्षिणायन भ्रमण काळ असतो. 21 जून ते 20 डिसेंबर हा दक्षिणायन काळ असतो, आणि हाच काळ नैऋत्य आणि ईशान्य मान्सूनचा सुद्धा असतो. याचा अर्थ पावसाळ्यामध्ये जेवढं जास्त जीवामृत आपण जमिनीला पाजू, तेवढे चमत्कारी परिणाम आपल्याला जीवामृताचे मिळतात. या नवीन लावलेल्या फळबागा, फळबागा लावल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये इन द इनिशियल 6 मंथ 200 मिली जीवामृत प्रति झाड महिन्यातून दोनदा. झाडाची दुपारी 12 वाजताची सावली पडते, त्या सावलीच्या सीमेवर जमिनीवर ओतून द्यावं पावसाळ्यामध्ये जेव्हा सिंचन नसते त्यावेळी. दुसऱ्या 6 महिन्यात इन द सेकंड हाफ ऑफ द इयर 500 मिली जीवामृत प्रति झाड महिन्यातून दोनदा दुपारच्या सावलीच्या सीमेवर जमिनीवर टाकावे. दुसऱ्या वर्षी 1 लिटर जीवामृत प्रति झाड महिन्यातून एकदा, कमीत कमी जास्तीत जास्त दोनदा सावलीच्या सीमेवर टाकावं जमिनीवर. तिसऱ्या वर्षी इन द थर्ड इयर प्रति झाड 2 लिटर जीवामृत महिन्यातून एकदा किंवा दोनदा सावलीच्या सीमेवर जमिनीवर टाकावं. हे प्रमाण खालील फळपिकासाठी पुढे कायम ठेवावं दरवर्षी. तिसऱ्या वर्षी किती दिलं आपण? 2 लिटर. चौथ्या वर्षी किती? 2 अंश. पुढे 2 अंश कोणते? लिहा, फळपीक गट नंबर 1, हे जे प्रमाण दिलं गट नंबर 1, केळी, पपई, सुपारी, शेवगा, डाळिंब, सीताफळ, द्राक्ष, कढीपत्ता, तूर, एरंड व बाकीची फळपिके 6 बाय 4.5, 6 बाय 6, 9 बाय 9, 9 बाय 6, 9 बाय 4.5, 12 बाय 10, 12 बाय 5, 12 बाय 12, 12 बाय 9 व 12 बाय 6 या अंतरावर घेतली जातात. या अंतरावर घेण्यात येणारी सगळी फळपिके या गटामध्ये. फळबागा गट नंबर 2, या गटामध्ये ती फळपिके येतात जी खालील अंतरावर 15 बाय 15 फूट मीटर नाही, 16 बाय 16, 18 बाय 18, 20 बाय 20, 21 बाय 21, 20 बाय 15, 24 बाय 18 आणि 24 बाय 24. या गटामध्ये कोणती पिके येतात? या कॉफी, कोको, नारळ, संत्रा, मोसंबी, लिंबू, लवंग, विलायची, जायफळ, तेजपान, पेरू, आवळा व तत्सम पिके. तुमच्या कोकणामध्ये या अंतरात बसतील ती सगळी. ब्युरो रिपोर्ट, ZBNF SPTV, मुरबाड.